ते मित्रांनो आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नत असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या सेकंड सेमिस्टरला मेथडमध्ये जो पाठ नियोजन नावाचा भाग आहे त्याविषयी माहिती मिळवूया मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया पाठ नियोजन कसे करावे पाठ नियोजनाच्या बाबतीत या ठिकाणी सगळी माहिती मी दिलेली आहे कोणत्याही मेथडसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल तर शिक्षकाला त्याच्या अध्यापनाच्या बाबतीत खालील तीन प्रकारचे नियोजन करावे लागते ते कोणत्या कोणते ते तीन प्रकारचे नियोजन म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी वार्षिक नियोजन घटक नियोजन व पाठ नियोजन ह्या तीन प्रकारचं नियोजन दिलेलं आहे आणि ह्या तीन प्रकारचं नियोजन शिक्षकाला करावं लागतं तर पाठ नियोजन कशाला म्हणतात तर या ठिकाणी आपण पाठ नियोजनाच्या विषयी माहिती पाहू तर पाठ नियोजन हे वर्गस्तरावर केलेले महत्वपूर्ण नियोजन असते उद्दिष्टे ठरविणे उद्दिष्टानुसार अध्ययनानुभूती देणे व उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली हे पाहण्यासाठी मूल्यमापन करणे या प्रक्रियांचा समावेश पाठनियोजनात होतो साधारणपणे हर्बर्टच्या पंचपदीनुसार पाठाचे नियोजन हे केले जाते हर्बर्टच्या पंचपदीत खालील पाच पायऱ्यांचा त्या ठिकाणी समावेश होतो आता या पाच पायऱ्या कोणत्या आहेत ते पहा प्रस्तावना हेतुकथन कथन विवेचन मूल्यमापन व गृहपाठ या पाच पायऱ्यांचा समावेश हर्बर्टच्या पंचपदीत होतो त्या पाच पायऱ्यांची चर्चा आपण करू तर पहिली पायरी आहे प्रस्तावना प्रस्तावना जी असते ती पाठाच्या संदर्भात केली जाते आणि पाठाच्या संदर्भातील पूर्वज्ञान जागृतीसाठी व विद्यार्थ्यांचे लक्ष शिक्षकाच्या अध्यापनाकडे वेधून घेण्यासाठी प्रस्तावना ह्या पायरीचा उपयोग होतो प्रस्तावना ही विद्यार्थ्यांचे अवधान खेचून घेणारी विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करणारी विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढविणारी व संबंधित पाठ्यघटकाविषयीचे पूर्वज्ञान जागृत करणारी असावी प्रस्तावना ही विविध मार्गांनी करता येते जसे की चित्रे वा आकृत्या दाखवून प्रश्न विचारून चर्चा करून कथा वा प्रसंगाचे कथन करून मनोरंजक प्रसंग सादर करून नाट्यकरण करून वा प्रश्न विचारून अशा विविध मार्गांनी प्रस्तावना सादर करता येते त्याच्यानंतरची पायरी येते कथन विद्यार्थ्यांना जो भाग व पाठ्यघटक शिकवावयाचा आहे त्याचे नाव सांगणे हे या पायरीवर अपेक्षित अस आहे जसे की आज आपण गुणोत्तर व प्रमाण या पाठातून गुणोत्तरावरची गणिती उदाहरणे पाहणार आहोत हेतुकथनाचे विधान हे सुटसुटीत व कमीत कमी शब्दात असावे तसेच या पायरीवर पाठ्यघटकाचे शीर्षक हे फलकावर लिहिले जाते त्याच्यानंतरची महत्त्वपूर्ण पायरी येते विषय विवेचन या पायरीवर अध्यापनास जो पाठ्यघटक निवडलेला आहे त्याचे क्रमवार अध्यापन करणे अपेक्षित असते शिक्षक या पायरीमध्ये विविध तंत्रे अध्यापन क्लुप्त्या वा पद्धती विविध शैक्षणिक साधने वापरून विद्यार्थ्यांना परिणामकारक अध्ययन अनुभूती देण्याचा प्रयत्न करतात या पायरीवर शिक्षकाने जो भाग शिकवावयाचा आहे त्याची उद्दिष्टे व स्पष्टीकरणे मांडून त्यानुसार अध्ययन अनुभूतींची रचना करणे अपेक्षित आहे त्यासाठी प्रश्न विचारणे शैक्षणिक साहित्य वापरून स्पष्टीकरण करणे चर्चा करणे अध्ययनासाठी प्रेरणा निर्माण करणे विद्यार्थ्यांचे अवधान टिकवून ठेवणे विद्यार्थ्यांना सातत्याने कृतीयुक्त ठेवणे या सर्व प्रकारच्या क्रियांचा यामध्ये समावेश होतो शिक्षकाने शिकवावयाच्या आशयाचे पृथककरण करून त्या आशयाची विद्यार्थ्यांना समजेल अशा प्रकारची रचना करणे या पायरीवर अपेक्षित असते त्याच्यानंतरची पायरी येते मूल्यमापन या पायरीवर उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावयाचे आहे या पायरीवर शिक्षकास आपले अध्यापन किती यशस्वी प्रमाणात झाले हे समजते जर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थी हात वर करीत असतील तर नक्कीच तुमचे अध्यापन यशस्वी झाले आहे असे समजण्यास हरकत नाही यामध्ये संकलन व उपयोजन या दोन भागांचा समावेश होतो आता संकलन केव्हा केलं जातं तर ज्यावेळेस आपल्याला शिकवण्या शिकविलेल्या भागाची उजळणी करायची असते त्या उजळणीलाच आपण संकलन असे म्हणतो तर ह्या भागात शिकविलेल्या भागाची उजळणी होणे आप गरजेचे असते शिक्षकांनी शिकविलेल्या भागाचा सारांश विद्यार्थ्यांच्या वहीत जाईल व त्या भागाचे आकलन विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे होईल या दृष्टीने हा संकलनाचा भाग फार महत्त्वाचा आहे आशावर आधारित क्रमाने प्रश्न विचारून त्याची उत्तरे विद्यार्थ्यांकडून घ्यायची व फलकावरती उत्तरे लिहून फलकावरचा पाठाचा सारांश तयार झाला की तो वर्गातील विद्यार्थ्यांना लिहून घेण्यास सांगणे या पायरीमध्ये अपेक्षित आहे त्याच्यानंतर उपयोजन विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्ञानाचा वापर ते वेगळ्या परिस्थितीत करू शकतात का हे पाहण्यासाठी ही पायरी महत्त्वाची आहे यामध्ये जोड्या लावा रिकाम्या जागा भरा बहुपर्यायी प्रश्न एका वाक्यात उत्तरे द्या एक वा दोन शब्दांमध्ये उत्तर लिहा वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा कवितेचे कडवे तालासुरात म्हणायला लावणे यासारख्या इत्यादी कृतींचा समावेश होतो जी पायरी आहे ते ग्रहपाठ किंवा स्वाध्याय विद्यार्थ्यांनी घरी अभ्यास करावा या हेतूने शिक्षकांनी शिकविलेल्या आशयाशी संबंधित स्वाध्याय व ग्रहपाठ देणे यामध्ये अपेक्षित आहे केवळ लिखाणकाम देणारे स्वाध्याय यामध्ये न देता विद्यार्थ्यांच्या सर्जनशील विचारांना व कृतीला चालना देणारे विद्यार्थ्यांमध्ये आवड वा छंद निर्माण करणारे स्वाध्याय शिक्षकांनी द्यावेत शिक्षकाने जर पाठ नियोजन करून अध्यापन केले तर निश्चितपणे त्याचे अध्यापन कार्य चांगल्या प्रकारे पार पडते प् व जास्तीत जास्त ही साध्य केली जाऊ शकते त्यामुळे नियोजन ही यशाची गुरुकिल्ली आहे असे म्हणावयास हरकत नाही खाली पाठ नियोजनाचा आराखडा दिला आहे त्यानुसार पाठाचे नियोजन करा साधारणपणे तीस ते पस्तीस मिनटे या कालावधीची ताशिका असते त्यानुसार पाठाच्या प्रत्येक पायरीला किती वेळ द्यायचा हे खालील तथ्यहून लक्षात घ्या आता इथे चाळीस मिनिटाची ताशिका पस्तीस मिनटाची तासिका आणि तीस मिनिटाची तासिका याच्यामध्ये प्रत्येक पायरीला किती वेळ द्यावा हे दिलेलं आहे जसं आता या ठिकाणी पहा प्रस्तावना आहे तर चाळीस मिनटाच्या तासासाठी सात ते आठ मिनटे पस्तीस मिनटाच्या तासिकेसाठी पाच ते सहा मिनटं द्यायची आहेत प्रस्तावनेला आणि तीस मिनिटाच्या तासिकेसाठी चार ते पाच मिनटं द्यायची त्याच्यानंतर हेतू कथन चाळीस मिनटाच्या पाठासाठी एक ते दोन मिनटे पस्तीस मिनटाच्या पाठासाठी एक ते दीड मिनटे आणि तीस मिनिटाच्या पाठासाठी सुद्धा एक ते दीड मिनटे एवढा वेळ तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यानंतर विवेचन याच्यामध्ये चाळीस मिनिटाच्या तासिकेसाठी अठरा ते वीस मिनटे पस्तीस मिनटाच्या तासिकेसाठी पंधरा ते सतरा मिनटे आणि तीस मिनटाच्या तासिकेसाठी तेरा ते पंधरा मिनटं तुम्हाला द्यायचे आहेत संकलन संकलनाला चाळीस याच्यामध्ये पाच ते सात मिनटं पस्तीस मिनिटाच्यामध्ये चार ते पाच मिनटं आणि तीस मिनटाच्यामध्ये सुद्धा चार ते पाच मिनटं उपयोजनाला चाळीस मिनिटाच्या तासिकेमध्ये पाच ते सात मिनटं इथे पस्तीस मिनटाच्या तासिकेत चार ते पाच मिनटं आणि इथे सुद्धा तीस मिनटाच्या तासिकेत चार ते पाच मिनटं आपल्याला द्यायची आहेत त्याच्यानंतर ग्रहपाठ चाळीस मिनिटाच्या तासिकेसाठी एक ते दोन मिनटं सुद्धा पस्तीस मिनटाच्या तासिकेसाठी एक ते दोन मिनटं आणि सुद्धा एक ते दोन मिनटं एवढा टायमिंग आपल्याला द्यायचं आहे आणि त्याच्यानुसार पाठाचं नियोजन करायचं आहे आता पाठाचा आराखडा कसा असतो पहा तर आता इथे दे क श्री शारदाभवन एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड लेसन प्लॅन क्लास नाईन्थ सब्जेक्ट मॅथमॅटिक्स टाईम दिलेलं आहे थर्टी फाईव्ह मिनट्स नेम ऑफ द दे युनिट दिलेले नेम ऑफ द टीचर पाठाच्या पायऱ्या वर्गाध्यापनाची उद्दिष्ट आहे शिक्षक व विद्यार्थी कृती फलकलेखन मूल्यमापन तर याच्यामध्ये आपल्याला हेतू कथन लिहायचं आहे पाठाच्या पायऱ्या विवेचनामध्ये वर्गाध्यापनाची उद्दिष्ट ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य आणि त्याची स्पष्टीकरणे विद्यार्थ्याच्या स्वरूपात आपल्याला लिहायची आहे शिक्षक विद्यार्थी कृतीमध्ये या ठिकाणी शिक्षक विद्यार्थी कृती जी आहे या भागात या ठिकाणी शिक्षक काय करतात आणि विद्यार्थी काय करतात हे आपल्याला लिहायचं आहे आणि फलकलेखन आणि मूल्यमापनाचे ह्या ठिकाणी प्रश्न विचारायचे आहेत शैक्षणिक साहित्य जे वापरलं ते याच्यामध्येच द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पाठ तयार करायचं आहे पाठाच्या पायऱ्या ज्या आहेत या तक्त्यामध्ये दिल्या आहेत मूल्यमापनामध्ये संकलन उपयोजन याच्यामध्ये लिहायचं आहे ग्रहपाठ याच तक्त्यात लिहायचं आहे आणि शेवटी फलकलेखनाची दोन भाग केलेली चौकट आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला पाठनियोजन प्रत्येक मेथडच्या विद्यार्थ्याने त्या ठिकाणी करायचं आहे पाठ नियोजनाची जे आहेत तर हे पाठ नियोजन करत असताना सराव पाठ जे तुम्हाला घ्यायचे आहेत त्या सराव पाठाचं नियोजन या प्रकारेच तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे शाळेमध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये पाठ घेत असताना सुरुवातीला वर्गावर जाताना प्रत्येक पाठाचं नियोजन करून संबंधित प्राध्यापकाला दाखवून त्या ठिकाणी त्याची स्वाक्षरी घ्यायची आहे आणि नंतरच पाठ त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आज आपण पाठनियोजन याविषयी अधिकची माहिती मिळवली धन्यवाद सबस्क्राईब करा शेअर करा